ना कधीच त्यांना भान उरत नाही. ऐका श्रोते सज्जन देवळालीचे माझे माईबाप ग्रामस्थ, बऱ्याच दिवसात ना आपली गाठ पडली कशा तरी योगाने. मला सांगितलं महाराजांनी कोरोना नंतर गाठ पडली, होता अजून आपल्या नशिबात, दुसरी लाट येईपर्यंत तरी काही काळजी नाही, अजून काहीतरी येणारच. कोरोना एक निमित्त आहे, आपण सगळेच मरणार आहोत आणि आपल्याला मारण्याचा सगळा प्लॅन एस्टिमेट भगवंताकडे आहे. आपण कोरोनातून वाचलो याचा अर्थ आपण अमर झालेलो नाही, ते देणार ठेवा. आपल्या प्लॅन एस्टिमेट फक्त ते पान अजून उलगडायचं आहे, पण आनंद आहे की उलगडायच्या आधी देवळात पुन्हा एक शक्ती झाली, ते पान वाचायची आधी. ऐका त्या तीन गोष्टी, बरंच विचार करतोय. जे स्त्रियांच्या नादी लागतात, जे दारूच्या आहारे जातात आणि जे धनामध्ये अडकून पडतात, अशी माणसं कधीही विचार करू शकत नाहीत, बरोबर आहे ना. दारुडी माणसं धडाधड बाया पेटवून देतात, उतरल्यावर सगळं संपलेलं असतं, पुन्हा काय करायचंय. एक क्षण आहे की नाही माणसाचा, बरं जी जर तिथं विचार करत असतील आणि ना तो महाराज कथा इथं आणून जर तुम्हा आम्हाला बोध सांगत असतील ना, तर त्याच्या मग काहीतरी कारण असलं पाहिजे. ही तीन लोक कधीही विचार करत नाहीत. वाचा बरं पुढं. व्यसागमनी जे रत, क्या बात आहे, ते सर्वदा ती उन्माता, नाठ स्वार्थ परमार्थ, स्वेच्छा विचारत खर जैसा. हे संतांचे शब्द आहेत, त्यामुळं कुठल्याही शब्दावरती संशय घ्यायचा आहे. आमच्या सारख्याकडे बघू नका महाराज, हे नाथांचं आहे म्हणून बघा. आम्ही सांगणार म्हणजे आम्ही कोण, कुठल्या लायकीचे आम्ही, सांगा बरं. 4-5 फूट तुमच्यापासून उंच स्टेज देऊन आम्ही बसलो, नाथांचं आहे म्हणून ऐका महाराज. जे स्त्रियांच्या नादी लागतात ना, अशी माणसं विवेकाचा त्याचा काही विषय उरत नाही. जी स्त्रियांच्या नादी लागतात ती दोन गोष्टी बोलवतात, त्यातला पहिला आहे स्वार्थ. म्हणजे नातांना असं सांगायचं की बाबांनो तुम्हाला परमार्थ जर नाही ना साधला काही अडचण नाही आहे, नाही अडचण काही, पण निदान स्वार्थ तरी साधा ना. मग तुम्हाला जर भरत राजा होता आला नाही, माझा भरत राजा त्यानं संसाराचा त्याग केला, स्वार्थ सोडला आणि परमार्थात गेला. कुठे गेला? पर्वतामध्ये गंडकीच्या किनाऱ्यावर. पण तो परमार्थालाही चुकला. कसा चुकला? तो पाडसाच्या प्रेमात पडला, शास्त्र त्याला माफ करीत नाही. भूतदया गायी पशूंचे पालन, तानिल्या जीवन वना माझी. आणि मग उत्तमची गती तो एक पावेल आणि उत्तम भोगील जीवखानी. तुकोबाराय सांगतात, मग ज्याने हरणाच्या पाडसावर प्रेम केलं त्याला हरणाच्या जन्माला घातलं, मग कुठे गेलं? उत्तमची गती तो एक पावेल. नाही ना, तुकोबाराय म्हणतात ना, तसं नाही चालत भरता. बायका सोडल्या, पोरं सोडली, राज्य सोडलं, वैभव सोडलं आणि प्रेम हरणावर केलं. एका हरणावर प्रेम करायचं असेल तर बायका पोरांवर सुद्धा करायला पाहिजे होत. आणि बायका पोरांचा त्याग केला तर हरणामध्ये अडकायला नको होत. त्यामुळे तुला स्वार्थही साधला नाही आणि परमार्थही साधला नाही, दोन्हीपैकी एक साधायचं. जे स्त्रियांच्या नादी लागतात ते काय स्वार्थ सांग बरं, बाईच्या नादी लागणाऱ्याचं काय सांग. अहो स्वतः लग्न करून आणलेल्या बायकोच्या आहारी गेला तरी स्वार्थच घडत नाही. लोकांच्या स्त्रीच्या नादी लागल्यावर स्वार्थ घडेल नाही. नाथ बाबा सांगतात अशा माणसाकडून परमार्थ घडेल नाही. ते तुम्हाला मार्गदर्शन करतील, बाता मारून जातील बाता, पण त्या बातातून काही साध्य होणार नाही महाराज. तुमचं आचरण बोलत असतं, तुम्ही तोंडाने बोलण्याला काय किंमत आहे. तुमचा चेहरा बोलत असतो, तुमच्या डोळ्याची पापणी ना पापणी बोलते. या मुखातून तुम्ही किती ज्ञानेश्वरीच्या ओव्या सांगितल्या आणि किती गाथा सांगितल्या काही फरक पडत नाही. स्त्रियांच्या नादी लागणाऱ्यांनी स्वार्थही आणि परमार्थही दोन्हीही प्राप्त करण्याची आपली लायकी गमावलेली असते आणि त्याच्या वागण्याला माझे नादबाबा म्हणतात तो एका गाढवा समान आहे. वाचा बरं. खरणे मर्यादा दिवसा देखदा जनपदा, वेश्याद्वारी विचारे सदा
न सर कदा मागरा। कृष्ण कृष्ण तुला मी घरी कुणाच्या जाऊ ती साधन ही वी नाही जुळत। 16,108 राण्यांचा मालक सुद्धा ब्रह्मचारी होता। इथं गाढवाद बोलले बर का, म्हणून माणसांनी खुश जास्त म्हणजे खुश होण्याचा काही विषय येत नाही, कारण ते माणसातल्या गाढवाला बोलले। लोकांनी आतापर्यंत गाढवावरच ढकललंय सगळं, गाढव असं करत। अरे गाढव म्हणजे कोण? माणसातला गाढव दोन पायात। आणि आमचे एकनाथ महाराज गाढवासाठी रामायण नाहीत ना लिहिणार, गाढवाला पाणी पाजलं काशीच, कारण त्यांना माहिती ह्या गाढवाला इथं मरण परवडेल पण पाणी मिळणार नाही। ते माझे नाथ बाबा गाढवासाठी नाहीत म्हणाल, गाढवाला कसल्याच मर्यादा उरत नाहीत, गाढवाला कशाची लाज वाटत नाही, आणि काही झालं तरी गाढव कधीच माघारी घेत नाही असं गाढवाच्या बाबतीत घडलंच नाही। घडलंय तरी मी गाढवावर टीका घातलं ते माणसाला सांगतायत, कारण जी माणसं स्त्रियांच्या नादी लागली त्यांनी लाज सोडलेली आहे। आणि कधीपर्यंत कितीही लोकांनी डोकं आपटू आपटू सांगितलं ना पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, पतिव्रतेने सांगितलं ना महाराज किती, तरी सुद्धा शेवटपर्यंत जी माणसं माघारी फिरलीच नाहीत ना त्या गाढवांना नाथ बाबा काय सांगतायत। लातावरी प्रीती धावे समुख खरी पदाबी घात मुखावरी आवडी करी जेली। स्त्रियांच्या आहारी गेलेल्या पुरुषांची ही अवस्था आहे। वाचा पुढं। गायसा पुरुष कामाचारी सुखाची मानी निरंतरी पाऊल जाऊन येते दुरी हृदयावरी जेलीत। आणि जी माणसं या आहारी गेलेले असतात ना त्यांना मग तुम्ही कितीही सांगा, आईने सांगा, बापाने सांगा, भावाने सांगा, भाऊजाईने सांगा, बहिणीने सांगा, चुलत्या मालत्यांनी, गावाने, भाऊकीने, शेजाऱ्याने, पाहुण्याने, रावळ्यांनी, बाबा हे चांगलं नाही, बाबा हे चांगलं नाही, तुझी बायको दिवसभर दुसऱ्याच्या शेतात कामाला जाते, 200 रुपये घेऊन कसा तरी गरजा तो त्याच्यात 100 घेतो, त्या बाईला कितीही समजून सांगा तरी तरी त्याला ती गोडी लागलेली असते ना त्या स्त्रियांच्या लाता खाण्याची। इथं गाढव गाढवीन हजारी उल्लेख असला तरी नाथ बाबा सांगतात की नाही बाबा नाही, वेळ जाण्याआधी जी माणसं माघारी आली ना अहो भगवंत त्यांचे फार लाड करतो बरं का। चुकलेला माणूस जर परत आला ना त्याच्या इतके लाड भगवंत कोणाचेच करत नाही, सांगून टाकतो। ज्यानं सगळी इष्टेड बाईच्या पायामध्ये घालवली आणि त्या दिवशी संध्याकाळी काहीच शिल्लक राहिले नाही त्याच्याकडे, म्हणून त्यानं जाता जाता एक फुल घेतलं, त्या फुलाचा गुच्छ घेतला आणि बाईकडे गेलं। पण त्या बाईला माहित होतं ना याच्या 110 एकराची खरेदी कालच झाली, याच्याकडे काहीच नाही, आलाय कशाला। दरवाजा वाजवला आणि बाईने नकार दिला, कोण आहे? मीच माघारी फिर, कुठं जायचं, घरदार सगळं इकलं की बायको पोर माहेरा निघून गेली। आता अरे बाबा पण तुला इथं जागा नाही ना, अगं 110 एकराचा काटा काढ, तुला सांगितलं ना बाबा तुला इथं जागा नाही, नाही उघडणार। तैसे लाजीरवाणी दीक्षितांचे काही सांगू। आणि मग माघारी फिरला आणि जाता जाता कुठं झोपावं म्हणून महादेवाच्या देवळामध्ये गेला, वरून बघितलं महादेवा जागा आहे का, इकडे आम्ही जागाच असतो, तुम्ही बी कधीतरी जागा व्हा। वेश्येनं फेकून दिलेलं ते गुलाब पुष्प तसंच उचललं आणि महादेवाच्या पिंडीवर टाकलं, घे तुला झोपतो मी कुठेतरी। पुढं गेला गाभाऱ्यातून आवाज आला, माघारी वीर या जन्मात तुझ्याकडे काही शिल्लक राहिलं नाही, जमेल तेवढं लवकर मर, पुढचा जन्म तुला मी दानशूर बळी म्हणून देतो। आज सगळं संपल्यावर का होईना माझ्या पिंडी एक फुल टाकलं ना, पुढचा जन्म आयुष्यभर दान करत राहा आणि तो बळी राजा झाला। सगळं संपल्यावर जो महादेवाच्या पिंडीवर वेशेनं लाताडलेला फुल महादेवाच्या पिंडीवर टाकलं ना तो बळी राजा झाला, म्हणून ध्यानात ठेवा। सगळ्यांना बळीराजा होण्याची संधी नाही, पण वेळ जाण्याच्या आधी माघारी फिरा। ज्यांना माघारी फिरायला जमलं ना देव त्यांची तरी लाड करतो। वाचा पुढं। मने जन्मांतरीची फळली भागे
इचे पाद कमळ हृदय लागे दैवे दंडी लिया भागे व्रता वैरागे कष्ट राम रघुनंदना। अशा माणसांना जर तुम्ही समजून सांगायला गेलं ना, उलट ते आपल्याला काय म्हणतात, समाजाची चाल रीत आहे बघा बरं। अशा माणसात तुम्ही समजून सांगा, महाराज हे चांगलं नाही, महाराज असं बरोबर नाही, महाराज अरे फार जन्माचं पुण्य केलंय म्हणून काय रे तुझ्याकडं विनाकारण असा बोमलत फिरतो, शक्य करीत कुठं रामायण करीत, चौथा अध्याय काय सांगतो, पाचवा काय सांगतो, काय त्यात काय सांग बर आमचं बघ, काय तुमचा राम तुम्हाला काय करतो, आम्ही बिगर रामाचं बी चालूच आहे ना, बिगर रामाचं नाही चालू, तुझ्या बी अंतकरणात राम आहेच। माझी सीतामाई मंडोदरीला एका जागेवर छान म्हणाली होती माहिती आहे का, काय म्हणाली होती सांगू जाता जाता, मंडोदरी तिच्याकडे गेलती, हे बघ तुझ्या झिपऱ्या धरून तुला रावणाकडे घेऊन जाणार आहे, एक सांग, चार वेदांनी सहा शास्त्रांनी अठरा पुराणांनी सांगितलेला राम तुझा नवरा आहे का, तो कौशल्याचा दशरथाचा मुलगा राम तुझा नवरा आहे। सीतामाई म्हणाली चार वेद सहा शास्त्र अठरा पुराणांनी वर्णन केलाय ना, तोच कौशल्य दशरथाचा मुलगा आहे आणि ते दोन्ही राम एकत आहे, तो माझा मालक आहे असं आहे, मग तो राम तर चराचराच भरलाय। सीतामाई म्हणाली नाही कोण म्हणतंय, चराचराच भरलाय, दगडात आहे, मुंगीत आहे, सगळीकडे आहे, हो मग माझ्या रावणात नाही काय, चल आता तर तुला यावंच लागेल ना। मग सीतामाईने सांगितलं ए मंडोदरी माझा राम चराचरात आहे, मग या जगात रावण कुठून आला, कुठला रावण, रावण तुझ्यासाठी आमच्यासाठी नाही, ज्याची नजर राम रूप झाली त्याच्यासाठी नाही, आमच्या जगात रावण जन्मालाच आला नाही। सीतामाई रावण तुमच्यासाठी आमच्यासाठी नाही, परमार्थाची भाषा जाता जाता सांगितली, वाचा पुढं, श्री कामाची ऐशी रीती ऐका मते प्याची स्थिती वेंचून पदरची संपती सोये होती जगनिंद राम रघुनंदना। ही झाली स्त्रियांच्या नादी लागणाऱ्याची अवस्था, बरजी नंदीग्रामात विचार करतायत, हा त्यातलाच आहे, त्याला नाही कळणार, हा साधू संतांचा प्रदेश आहे असं उन्मत्त होऊन कसं उड्डाण करून चालेल, पण ज्याचा विवेक गेलाय ना ते असेच वागतात। आणि दुसरा दारुड्या, कुणी दारुड्याला नीट बोलले तर मी अजून तरी बघितलं नाही, इलेक्शन नसल्यावर तेवढ्या पुरत मग काय चाललंय, ते बी हुशार झालंय काय नाही, तिकडची पिलं इकडं बी पिणार काय, तुला बी सुट्टी नाही त्याला सुट्टी नाही, आणि काय माहिती तिथं चांगल्या चांगल्यांना बटन सापडत नाही, मला तिथं पेल्यावर सापडत काय करेल, आणि मला परत विचारतो कुणाला दिलं मलाच कळलं नाही, टिंग वाजलं मी निघून आलो। पदरची पिऊन जे जगामध्ये निंदे होतात ना, जगात एकच व्यसन असे बरं का, लोकांच्या शिव्या बी खायच्या, नावं बी ठेवून घ्यायचं, त्याच्यासाठी खर्च पदरचा करायचा, ते व्यसन आहे दारूच, या मद्यपेची अवस्था वाचा बरं, जेने द्रव्याम कर्मे स्वर्ग तुडे निष्काम तरी डोळा पुढे तिष्ठे रोकडे मोक्ष सुखा। फार छान सांगितलं बरं का नातान्या ओळीमध्ये, फार छान सांगितलं, तळाला जातो आपण पण अर्ध्याच मिनिटात वर येऊन दाखवतो तुम्हाला किती छान सांगितलं, पैसा वाईट नाही जोडोनी अदान उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल, जे जड भरत राजाला जमलं नाही ना तो हरणाच्या गर्भाला गेला, पण आम्हाला जमतं, पैसे कमवा बी पैसे खर्च बी करा तरी सुद्धा तुम्हाला उत्तमाची गती तो एक पावेल, पैसा कमवा घरामध्ये टीव्ही आणा फ्रीज आणा चांगली कपडे आणा बायकोला सोनं नाणं दागिनं काय करायचं काय करा, चार चाकी आणा दोन चाकी आणा जेव तुम्हाला नावं ठेवू द्या, सत्याला वर्गणी देत नाही रामायणाला वर्गणी देत नाही म्हणू द्या, पैशाच्या जोरावर भौतिक सुख घ्या
निदान ते तरी करा नाथांना सांगायचंय. पैशाने बहुत घेता येतात ते घ्या, नाहीतर सकाम भावनेने जर पैसा खर्च केला की नाही तर तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती. अजून बी ऐकायचं, स्वर्गाला जाता येतं, वर्गणी करायची, दान करायचं, अन्नदान करायचं, मग तेवढं चांगल्या कामासाठी पैसा खर्च करा, स्वर्गाला जाता येतं. आणि तिसरं आहे, निष्काम भावनेने पैसा खर्च करा, मोक्षाला जाता येतं. तीन सांगितलं, एक तर संसारात तरी खर्च करा, नाही तर मनामध्ये सकाम भावना धरून तुम्ही स्वर्गाला तरी जा तो पैसा खर्च करून. निष्काम भावनेने खर्च करून तुम्ही मोक्षाला जाऊ शकता, पैसा तिन्ही प्रकारचं तुम्हाला सुख देऊ शकतो. पण मूर्ख माणसं काय करतात वाचा बरं. व्यंचोनीयायसे धन काय करतात, करिता ती मद्यपान वस्ते निजात्मघाती संपूर्ण नरकसेवन आकल्प. नाथ बाबा स्पष्ट बोलतायत, अरे ज्या पैशाने तुम्हाला भौतिक सुख घेता येतं, स्वर्गाला जाता येतं, मोक्षाला जाता येतं, तो पैसा खर्च करून तुम्ही काय करता, दारू पिता आणि स्वतःचा घात स्वतः करून घेता. जसं म्हणतात आत्महत्या पाप आहे, पण दारू पिणं हे एक आत्महत्याच आहे. कारण दारू पिल्यानंतर आपला आपल्याला भरोसा नाही आहे का, घरी जाण्याचा भरोसा नाही, घरी गेलो तरी उठण्याचा भरोसा नाही. काय भरोसा आहे, तसा तर उठण्याचा भरोसा कोणाचाच नाही. 10-20 एकर दारूच घालवायचे, पुन्हा लिव्हर खराब झाल्यावर दवाखान्यात जायला पैसा राहतो का नाही. अकल्प म्हणजे कल्प कल्प पर्यंत तुम्हाला फक्त नरकाचीच प्राप्ती आहे. मग का ती दारू पिता नाताना फार. आणि काही माणसं अलीकडे ती फॅशन निघाली साळुंके महाराज दारू सोडायची. माझ्या एका नको कोणाचंच नाव घ्यायचं, 8 वेळा मी पुण्याला पोच केलं. बर, तो जाता येतो मला एकच वाक्य म्हणायचं, संजय म्हणतो मला तो. अजून गुरुजी कधीच म्हणला नाही, संजय सांग ना माझ्या बायकोला सुटत नसती. बिन कामाचा खर्च होतोय, मी तुला इमानदारीनं सांगतोय. 8व्या हेल्पट्याला मी सांगितलं, ताई 8 वेळेस तो मला म्हणलाय, पण आज सांगतो की सुटत नसती. त्या दिवसापासून त्या माझ्या बहिणीनं पुन्हा त्याला व्यसन केंद्रात पोच केलं नाही. तर तिला कळलं की पैसा हाच पैसा इथं आपण घरी खर्चू ना, त्याला तिथं व्यसन केंद्रामध्ये महिनाभर तू तिथं मी माझ्या हजाच करतोय आणि येता नसतो. पहिलं जिथं लागेल ना तिथं थांबतो. महाराज हा विनोद नाही. नाद बाबा सांगताय की ज्यांचा विचार संपलेला, ज्यांचा विवेक संपलाय ना, त्यांनी परतीचे वाट गड्यावरचे ते जे दूर आहेत ना स्वतःच्या हाताने कापून टाकलेत. वाचा, धन लो बीजे लोढाका स्वप्नी न देखती सुख जन्म दार बे देख भोगिती नरक अनिवार्य. आता तिसरा प्रकार माझ्या भरजीनं विचार केलाय, नाद बाबा सांगतायत ते परवडली ती. आता बघा बर का, ते परवडले म्हणून प्यायची नाही, पण तिसरे कसेच परवडत नाही. ते आहे तन लोभी. निदान दारूने पैसा दारूसाठी तरी खर्च करतात, हे तन लोभी दारूसाठी बी नाही आणि औषधासाठी बी खर्च करत नाही. हे तन लोभी असेच मरतात आणि जन्मापासून स्वप्नामध्ये सुद्धा. दन लोभ्यांची एक गंमत आहे काळे महाराज, ते स्वतः बी सुख घेत नाहीत आणि दुसऱ्याला बी घेऊ देत नाही. दारूने दारू पिल्यावर निदान 10-5 रुपये नशेमध्ये जास्त तरी खाऊ आणतो घरच्यांना. कुठं वाटत पुढा पिढ्यांचा नाही फुटला तर घरापर्यंत आला तरी व्यवस्थित खातात घरचे. पण दन लोभी स्वतः बी खात नाही आणि दुसऱ्याला बी खाऊ देत नाही. ते कुठपर्यंत दन लोभ करतात माहितीये का, एका माणसाचं वजन कमी करण्यासाठी, माणसाचं म्हणलं बरं कमी, ते भाकरी चोरून खाऊ नये म्हणून, करून खाऊ नये म्हणून त्याच्या घरातली काय करायची गंमत सांगतो. तो पिठाचा डबा असतो की नाही, त्या डब्यात अशी थाप मारून द्यायची. या तिच्याच मापाचा असायचा म्हणतो, ते सक्सो व्हायच्या हाताची शिक्का सही शिक्का, याला कोणी हात लावू नये. विषय एकच आहे की दनलोभी माणसं स्वतःही सुखानं जगत नाही आणि दुसऱ्यालाही जगू देत नाहीत. वाचा बरं पुढं, मरणांत झटे घेत शेवट रुकाना मिळे सर्वत
तथापि सायास करिता आळसाचिता उपजेना। आयुष्यभर हे माणसं राबतात, इतकं कष्ट करतात, इतकं कष्ट करतात, इतकं कष्ट करतात, कधी कधी मला प्रश्न पडतो यांना वर घेऊन जायची आयडिया कळली की काय कोणाष्ट। मग का आयुष्यात खर्च तर कधीच करत नाही, कधीही खर्च करत नाही, पण मरेपर्यंत ते पैसे कमवण्यासाठी फक्त स्वतःच्या जीवाची आपदा करतात। आणि वाईट एका गोष्टीचं वाटतं की अशा माणसांना आळसही येत नाही। आमच्या भागात एक माणूस आहे, दिवसभर शाळा शिकवतो, रातभर काशा गोळा करतो। काय म्हणजे प्रश्न पडतो मला, जळता जळत नाही, पण नवीन ड्रेस घेतल्यालाच बघितला नाही। शूटिंग चालू आहे का महाराज? वाटोळ झालं तेवढं डिलीट करा वाचा पुढा। आईच्या आईच्या कष्ट मिळे ते वाडे उपाय बळे, निज शरीर कष्ट मिळे जेने फळ निज मोक्ष। इतकं कष्ट करून कमवायचं, इतकं कष्ट करून कमवायचं, ते फक्त वाढवायचं वाढवायचं वाढवायचं, त्याच्यासाठी काय खर्च करायचं? शरीर, मूळ मुद्द्यावर नाद बाबा येतात। शरीर शरीर जिजवून पैसा कमवायचा आहे महाराज, शरीर जिजवून। तिसरं पाऊल ठेवण्यासाठी वामनाला जागा मिळाली नव्हती आणि तो कावरा बावरा झाला होता। वाईट एका गोष्टीचं वाटत होतं, सगळं गेलं याचं नाही। शब्द पुराणात दान दिलेला आणि विंध्यावरी पळत आली होती। महाराज एक सांगू, बळी म्हणाला सांग। खरं तर परमार्थामध्ये बाह्या माणसाने दुडबुड करायची नसते आणि संसारामध्ये गड्यांनी बायांच्या मानांच्या जायचं, आपली दुडबुड करायची नसते। विंध्यवाणी म्हणाली तिसरा पाय ठेवायला त्या वामनाला, तुमच्या डोक्या इतकी सुंदर जागा जगात नाही, त्रिभुवनात नाही। तो म्हणाला कसं काय? अहो मेल्यावर याला जाळतात, तेराव्या दिवशी मुठभर राग चंद्रभागेत, चौदाव्या दिवशी विषय संपला। मग मरण्याच्या आधी सावध व्हा, सोही जाणून घ्या आणि या नाशिवंत देवाचा एवढा मोठा उपयोग करण्याची संधी पुन्हा कधी येणार आहे? करा ते मुंडकं पुढं उभा। कशासाठी सांगितलं? जर मनानं ठरवलं, हृदयानं अंतकरणाने ठरवलं, तर या देहाचा सगळ्यात मोठा उपयोग करून घेता येतो। आणि हा देह धनलोभी पैसा कमवण्यासाठी फक्त जिजवतात आणि एवढं कमवून कमवून या देहाला राबून या देहाला गरज पडते ना थकल्यावर, तेव्हा सुद्धा बिचारे खर्च करत नाहीत। नाद बाबा सांगतात जेने भोगी जय भोग, जेने भोगी जय स्वर्ग भोग, जेने साधे महायोग, जीव शिव विभाग जेथे लाये। या शरीरामुळे इह भोग म्हणजे इथले पृथ्वीवरचे घराघरातले संसारातले याने स्वर्गाचे भोग भोगता येतात, याने महायोग प्राप्त करता येतो। जीव शिव विभाग, जीव आणि शिव इथं देहातच आहे ते। शिव म्हणजे आठ प्रकारच्या प्रवृत्ती जो ताब्यात ठेवतो ना त्याला म्हणतात शिव, आणि आठही प्रकारच्या प्रवृत्तींच्या जो ताब्यात जातो ना, पृथ्वी आग तेज वायू आकाश मन बुद्धी आणि अंतःकरण, या आठीच्या जो ताब्यात जातो ना त्याला म्हणायचं जीव, आणि या आठीला जो ताब्यात ठेवतो त्याला म्हणायचं शिव। आणि हाच तो देह आहे, ताब्यातही जातो आणि ताब्यातही ठेवतो। एवढा मोठा देह सकाळपासून संध्याकाळपर्यंत, संध्याकाळ झाली सकाळ, काही लोक म्हणतात चारला उठतो मी, सहाला उठतो, काही म्हणतात झोपतच नाही। लोकांच्या दहनात गुरं चारायसाठी माणसं रात्री गुरं चारतात। लोकांच्या झोप नाही महाराज त्या लोकांना। मग सगळं म्हणून प्रश्न पडतो की काही कुठंतरी घेऊन जाण्याची यांना आयडिया माहिती आहे का बरं? एवढंही लोक कमवतात, नाद बाबा त्यांच्यावरती हसूड मारतायत, चाबकाचे फटके मारतायत, पण शब्दांचा मार हा फक्त शहाण्याला असतो, ज्यानं ठरवलंच आहे की शहाणं व्हायचंच नाही। म्हणून तर बरोबर की नाही गोडसे बाप्पू महाराज, यातली कुठली प्रवृत्ती कमी झाली सांगा बरं मला? श्री लंपट माणसं आज समाजात आहेत का? आहेत ना। मद्यपी लोक समाजात आहेत का? धनलोभी माणसं समाजात आहेत का? याचं कारण आहे, शहाण्याला शब्दाचा मार असतो, या शब्दांचा मार शहाण्याला बसण्या इतका शहाणं तेव्हाही नव्हतं आणि आजही नाही। वाचा
एवढे प्राप्तीचे दाते ते कष्ट ती धन जैनाते इतरांशी कोण पुसते ते दुखी समजते संगतीची या देहाने एवढे सगळे गोष्टी सुखाच्या आनंदाच्या परमार्थाच्या प्राप्त होत असताना ही माणसं हा देह फक्त धन वाढवण्यासाठी मिळवण्यासाठी कमवण्यासाठी वापरतात स्वतःसाठी सुद्धा जी लोक वापरत नाही तिथं दुसऱ्यांची काय अवस्था आहे वाचा देव धर्म नेन ती काही श्रद्धाची संभावना नाही निराश पाई सदा पितर देवासाठी ही लोक पैसा खर्च करत नाही धर्मासाठी नाही पितरासाठी नाही श्रद्धासाठी नाही पर्वकाळ नाही ग्रहण काळ नाही पंढरपूरची वारी नाही लाह्या सुद्धा नाहीत बिचाऱ्यांना किती रुपयाला 20 रुपयाला बाचकं लाह्याचं येत पण लाह्या सुद्धा ही लोक रुपये नाहीतच खर्च करत तुम्ही अशी माणसं कुठं बघितली असतील बरं गुरुजीनी तुम्ही माझ्याकडे सरकू नका बरं पाया पुढतो तुमचे हे नाथाने सांगितले श्राद्ध न घालणारी माणसं मी नाहीच बघितली मी येणार का कोणाचं नाव घ्यायला मगाच एक शब्द गेलाय तर अजून जेवायला खातोय ते आमच्या बाबाचं रेकॉर्डिंग साधी म्हणून जेवायला खातोय नाही तर काय ऐका महाराज नीट अशी ही माणसं समाजात आहेत म्हणून तर नाथ बाबा सांगतात ना की पितरांना जेवायला न घालणारी लोक आहेत चार भावांचं जमत नाही वर्ष श्राद्ध कुणी करायचं म्हणून पाचव्या वर्षी त्यांचा मेळ बसल्यावर मला कीर्तनाला बोलव मी तसा काही कीर्तनकार नाही पण 280 केलेत फक्त एवढ्या रामाची ताकद राम नामाच्या जोरावर कीर्तन केले मी ते अर्जुनाचं कर्णाचं उदाहरण दिलं त्यांना आणि सगळं झाल्यावर बिचारी गळ्यात पडून रडली मी एकच म्हणलं बाबा ना उशीर केला तुम्ही बापाचं वर्ष श्राद्ध घालायला 5 वर्षे लागायला नको होती कुणी खर्च करायचा एवढ्या एका गोष्टीसाठी आहेत माणसं जगात वाचा पुढं जे दानांचा व्यंच होय प्राणाची जाऊ पाये सणवाराची नेणे सोये अतिथी येते काय करीन सण असो खर्च करायचं म्हणलं पाहुणा आला खर्च करायचं म्हणलं की जीव जातोय की काय अशी अवस्था होते काही लोकांची वाचा कष्ट जोडिली संपत्ती पंडित गडे माती घाली ती आपण मरती थोळी खात रुपटातून जर सांगायचं गेलं तर कष्टाने कमवलेली संपत्ती झाकून ठेवायची कुठं खडा खंदून खांदायची त्याला वाटतं मी उद्या सांगेल पोराला परवा सांगत पोराला ते मी सून जवळ नसताना सांगत मग सून आणायची हौस कशाला काय माहिती सगळा संसार सुनापासून झाकून ठेवायचा आणि आणायची तर हाऊस लई उद्या सांगेन परवा सांगेन एक दिवस तसंच मरून जात काने दैवाचे परिवारी लोया रुतल्या आती सहस्त्रवरी सोपने महाराज ते तर बाई सोनी उपवास करी का दरिद्रुजी हा विषय वेगळा आहे फक्त मला ते सांगायचं होतं परिवाराच्या खाली पुरवून ठेवलेलं ते धन आहे तो माणूस विचार करतो उद्या सांगेन परवा सांगेन तेरवा सांगेन नाही तर पुढच्या महिन्यात सांगू आजारी पडल्यावर त्याला वाटतं आता लवकर सांगू आणि थोडं बरं वाटायला लागलं की पण येणं काय तुझं मरण तुझ्या हातात नाही तुझं मरण तिथं आहे देवाने स्वतःच मरण आधी तयार करून ठेवलं होतं आमचं मरण देवाला माहीत नाही का सांगायचं एवढ्यासाठीच की कमवलेलं आहे ते एक तर पुरून ठेवू नका आणि पुरून ठेवलं असेल तर पुरून ठेवलेली जागा निदान घरातल्या कोणाला तरी एखादा सांगा कारण तुम्ही काय असं कॅलेंडरवर आमची जन्माची तारीख नक्की नव्हती मरणाची तारीख नक्की नाही मरणाची तारीख जर नक्की असती की नाही आम्ही एका दोरीत वागलो असतो महाराज कोणासारखं नाही देणं झालं का परीक्षितीसारखं 7 दिवस भागवत ऐकत होता नाही तर तिकडं ती शिकारच करत होता की ऋषीच्या गळ्यात साप टाक कुठं काय कर कुठं काय कर अहो परीक्षिती सुद्धा तसंच करत होता 7 दिवस पट्ट्यानं भागवत ऐकलं तन मन धनाने का कारण त्याला माहित होत 7व्या दिवशी मरायचंय मरण टाळण्यासाठी नाही परीक्षितेनं उद्धार करण्यासाठी भागवत ऐकलं भागवताने मरण टाळत असतं तर आम्ही काय कमी पडलं असतो का भागवत वाचायला नाही ऐकायला उद्धार करायचं होतं तन मन धनाने सांगायचं एकच की मरणाचं कोणाचंच नक्की नाही म्हणून पुरून ठेवावं नका पण ठेवलंच सांगा
इथं इथं ठेवलंय. आणि जर नाही ठेवलं ना, तू बी मरताना मातीच खाऊन मरणार, मागच्या बाई मातीच खावी लागणार, आणि धनही मातीत जाणार. वाचा. ऐसी एका एकाची जाती आता अधपाता स्वयनेती, तिन्ही एकत्र जेथे मिळाती ते दुःख किती सांगावे. नुसता स्त्रीच्या नादी लागला तरी अख्ख्या प्रपंचाचा वाटोळं करतो, एका दारूच्या नादी लागला तरी सात जन्माचा वाटोळं करून ठेवतो, आणि धन लोभी तर या दोघांपेक्षा भयंकर आहे. एका एकाची ही हालत असेल आणि तिन्ही बी अवगुण जर एकाच पट्ट्यात असतील तर. आणि तसा कोण आहे वाचा बरं. ऐसा श्रीमते माताला विमानी विचारे तयकला, सचनांचा उल्लंघू केला उन्मत्त छायेला पाडित असे. असा हा माझ्या अयोध्येच्या नंदीग्रामाच्या प्रदेशावरून विमानामध्ये बसून वारांगणांना अप्सरांना घेऊन सुगंधी द्रव्यांचा सुगंध सोडीत वेगवेगळ्या प्रकारची वाद्य वाजवत माझ्या साधूच्या माझ्या रामाच्या अयोध्येवरून हा इंद्र जर विमान घेऊन जात असेल आणि त्याची सावली, माणसं म्हणतात ना आशाच्या वा मातीच कशाला सावलीच चालू आशाच्या सावली मातीला बी सावली बरं का, पण नियम आहे लग्नाला आणि मातीला वैरेच्या सुद्धा जाऊ, पण जिथं तोपर्यंत त्याच्या सावलीला सुद्धा थांबू नाही, याच्या सावलीला सुद्धा थांबायचं नाही. आणि हा विमानाची अप्सरांची सावली माझ्या रामाच्या अयोध्येवर पाडतोय. वाचा. आम्ही सूर्यवंशी धर्माची देख दादाची लावण्य शिख विचार अनेक आम्ही सूर्यवंशाच्या कुळात जन्माला आलेले राजे आहोत. जेवाकड्या नजरेने पाहतात, जेवाकड्या वाटेने जातात, त्यांना सरळ करणं आमचं काम आहे. मनोनी राम नामांकी दगदगी ताती दारो दुष्ट दळण करावयाय. राम नामांकी त्याला कानडी जोडली, कानडी ओढली, ओढलेल्या कानडीला बाण जोडलाय तोही राम नामांकी. राम नाम स्मरण धनुष्य वडी काढून मनाची आज्ञ करून आमच्या अयोध्येच्या नंदीग्रामाच्या प्रदेशावर हा इंद्र निघालाय. कानडी ओढतोय, सुसू करीत जायचं आणि त्या दुष्टाला मारून परत यायचं. वाचान श्री नामांकित हनुमान श्री राम भक्त शिवहरी सात्यंत राम स्मरत सर्वदार राम राम. माझ्या भरताने धनुष्याला जोडलेला बाण हा राम नामांकित आहे, नामाच्या अंकित आहे. आणि ज्यानं बाण जोडलंय ना त्याच्या मुखामध्ये फक्त एकच शब्द आहे, जय. वाचा. सुटोनि सीतीच्या कडकडाटी ज्ञान पडला ती संकट कोणावरी करावी शर वृष्टी भक्त दृष्टी दिसे नारजी. बाण निघाला, कानडी जशी ओढली सोडली बाण निघाला, बाण निघाला वरच्या दिशेनं, बाण निघाला, बाण जवळ गेला. बाण राम नामांकित आहे, ज्यानं सोडला त्याच्या मुखात राम नाम आहे, आणि ज्याच्या वर सोडला त्याच्याही मुखात राम नाम. बाणाला पुढं पुढलं करावं काय. परतो निजावे जरी तू भरत दंडीला संपूर्ण कपिशी करावे कंद नरी तरी आशी स्मरण रामाचे. आता इथं माघारी जावं तर भरत म्हणे अरे सूर्यवंशाच्या कुळात जन्माला आले ना आम्ही एक बाणी आणि समोर दुष्ट असताना परत माघारी आला, पण त्याला जाऊन कसं सांगावं समोर दुष्ट नाही तोही तुझ्या मुखात जे राम नाम आहे माझ्यावर जे राम नाम अंकित आहे तेही त्याच्या मुखात आहे, काय करायचं. भरत श्रीरामाचा निज भक्त कपीस प्रेम राम स्मरत वरण चले पुरुषार्थ बाण विस्मित विचारी. ज्याने सोडलाय तो रामाचा निज भक्त, ज्याच्यावर सोडलाय त्याच्या मुखामध्ये रामाचं स्मरण, काय करावं. भरताच्या दुष्टाशी म्हणून कपीस राम स्मरणे सिडून भरताने सांगितलं दुष्टाला मारून परत ये, पण ज्याच्या मुखात त्याला माहित नाही तो कोण आहे, पण एक त्यांना ठेवायचं कोण आहे ज्ञानबाची मेक आहे. कोण काय सांगते, ज्याच्या मुखात राम नाम आहे त्याला दुष्ट म्हणू नये. बस मागचं बघायचं नाही,
पुढे जामीन आहे तुका ज्याच्या मुखात राम नाम आहे विषय संपला. भावनाने विचार केला याच्या मुखात राम नाम आहे विषय संपला, याच्यावरती आपल्याला हल्ला करता येणार नाही. चला धन्यवाद.